गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता सकाळचे वाजले आहेत 7:09. सो आपण निघालो आहे देवकुंड वॉटरफॉलला, जो की आहे तामिनी घाटामध्ये. रस्ता वगैरे काही माहिती नाही आहे, गुगल मॅपवरून जायचं आहे. सो चला तर स्टार्ट करू आजची जर्नी. सी यू इन बॅक. ॲक्च्युली मला माहिती आहे व्हिडिओ खूप लांब झाला आहे, पण हे फुटेज जे आहे ते खूप काळजीपूर्वक सिलेक्ट केले आहे, त्यामुळं तुम्हाला पूर्ण जर आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता, फॉरवर्ड न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याचा आनंद मिळेल. एअर प्रेशर वगैरे पण चेक करून घेतलं टायरमध्ये, सो दॅट कारण रस्ता वगैरे खराब असला तर अडचण नको यायला. थोडं समोर आल्यानंतर जो रोड लागला ना, तो खूपच सुंदर होता. हा मुळशी डॅमचा साईड व्ह्यू आणि हा रोड मस्तच. फक्त कुठं कुठं थोडा खराब होता, बाकी हा रोड जो आहे तर पाऊस पडत असल्यामुळे अजूनच जास्त सुंदर वाटत होता. ज्या आजी दिसत आहेत त्या दूध घेऊन चालल्या आहेत. ही जी जागा आहे तर तुम्ही मागच्या कुंडलिका व्हॅली व्हिडिओमध्ये बघितला असेल, तर माझा हँडग्लोव पडला होता. तिथे जे आहेत मुली पावसामध्ये खेळत आहेत बाजूला. एक मंदिरामध्ये थांबलो होतो कारण पाऊस खूपच जास्त होता, इथं गोंधळ झाला. बाहेर गेले तर केअरफुल. तामिनी घाटामधला एक व्ह्यू जबरदस्त. तिथे तामिनी घाटामध्ये जे आहे ते छोटे धबधबे वगैरे होते, ते बघत तिथे थोडा वेळ गाडी लावून साईडला जे आहे तर इथे एक पॉईंट आहे, तिथे फोटोज वगैरे घेते. त्याच्यानंतर तामिनी घाट संपल्यानंतर समोर आल्यानंतर एका ठिकाणी MIDC कॉर्नरला पोलिसांनी अडवलं. देवकुंडला जाऊ देत नव्हते म्हणून इथं मस्त एकदम ब्रेकफास्ट वगैरे केला निवांत, आणि त्या काकांना वगैरे विचारलं, आणि दुसऱ्या एका छोट्याशा रूटनं इथून निघालो. आणि समोर आल्यानंतर मग जो मेन रोड आहे त्या रोडला जॉईन करून समोर आलो. काकांनी लिफ्ट मागितली तर थोडा थांबलो इथं आणि त्यांना विचारलं. काय नाव आहे तुमचं? हरी. हरिचंद चंद्र सुर्वे. अरे वा, सुर्वे साहेब. हां, चांगलं आहे चांगलं. राशन घ्यायला गेल का? तर म्हटलं ते ना आदिवासी नंतर तुम्हाला. अच्छा, हां, काय माहिती देऊ जाणे. बघा घेऊन आला ना राशन. या काकांनी लिफ्ट दिली, त्यानंतर समोर आलो. भिरागाव हे बेस विलेज आहे. इथं येण्यासाठी पुण्यावरून सोपा रस्ता आहे. पिरंगुट मार्गे तुम्ही डायरेक्ट मुळशी गाव आणि त्याच्यानंतर तामिनी घाट. तामिनी घाटातून खाली उतरले की 10-15 किलोमीटर नंतर तुम्ही देवकुंडला हे जे भिरागाव आहे इथं पोहोचता. इथे टाटा पॉवर प्लांट आहे. इथं आल्यानंतर भिरागावातून खाली आलं नाही की हा एक पॉईंट आहे, इथून फोटो काढण्यासाठी खूपच सुंदर पॉईंट आहे. हा चुकीने इथं आलो होतो. मस्त फोटो. यहाँ पे हम नाश्ता करने के लिए रुके हैं क्योंकि ऊपर कुछ मिलेगा नहीं, और 2+2 5 4 और 1 घंटा वहाँ पे, मतलब 4-5 घंटे लगेंगे रिटर्न आने के लिए. सो इसलिए हम यहाँ पे नाश्ता करके जा रहे हैं. ये सब मुंबई से है दोस्त लोग. यस. सो नंतर आम्ही सर्वजण ट्रेकसाठी निघालो इथून. ॲक्च्युली गावकरी सांगत होते की देवकुंडला बंद आहे, बट आम्ही ठरवलं की जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन येऊ. इथून जो आहे तर आपला ट्रेक जो आहे तर तो चालू झालेला आहे. टाईम कितना हुआ? टाईम देख ना. अरे आज कुछ फेस्टिवल है क्या? आज सावित्री पौर्णिमा. 12:50 ना. सो जवळपास आता 1 वाजता आहे. आपण निघालो इथून, तिथे ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि
सो आम्ही गाड्या ज्या आहेत ते पाठीमागं पार्क केलं आहे, पण इथे पण इथे जे आहे ते पार्किंग आहे. चलो चलो गाईज, या पे वेट मत करो. ट्रेक जो आहे तो पूर्ण एक थोडक्यात सांगता येईल की जंगलातूनच आहे, म्हणजे आणि पावसाळा असल्यामुळं थोडं अजून जास्त हिरवंगार आणि दाट वाटतं. सो पावलं दोन पावलं करत करत आम्ही ट्रेक सुरू केला. सो ॲक्च्युली 2 ते 8 तासाचा ट्रेक आहे हा, बट तुम्ही जेव्हा सिटीमधून अशा ट्रेकला येतात तेव्हा खूपच भारी वाटतं. म्हणजे पाण्याची पहिली क्रॉसिंग होती, अशी छोटी छोटी तुम्हाला मध्ये वॉटर क्रॉसिंग भेटते देवगुंडला जाताना. आणि आम्ही यावेळेस गेलो तिथे पाऊस जास्त असल्यामुळे जरा जास्तच पाणी होतं. सुंदर आहे. हे जाताना मध्ये एक डॅम लागतो, बिरा डॅम, खूप शांत आणि सुंदर आहे. वाव, जस्ट लिसन इट. हा व्हिडिओ तुम्ही बघताना तुम्हाला नक्कीच असा अनुभव होईल की तुम्ही स्वतः ट्रेक करताय. बाय द वे, तुम्हाला जर उशीर झाला किंवा इथे थांबायचं असेल तर भिरा गावामध्ये इथे राहण्याची पण उत्तम अशी सोय होते. सो तुम्ही नाईट स्टे पण करू शकता. कितना दूर? हाँ, कितना दूर है अभी? अच्छा, मंडळी जाऊन आली ऑलरेडी, त्याच्यामुळं आता रस्ता क्लिअर झाला आहे आमच्यासाठी. आपण आता गावापासून 1.5 तास झाला आहे आणि टोटल 2.5 तास लागतात. फास्ट केले तर 2 तास. ट्रेक खूप सोपा आहे, फक्त थोडासा लांब आहे 2 तासाचा. सो डिफिकल्टी लेवल जी आहे तर ती नॉर्मल आहे, एवढी काही हार्ड. सो ही जी आहे तर ही दुसरी वॉटर क्रॉसिंग आहे इथे. थोडंसं पाणी इथे जास्त आहे, म्हणजे जसं जसं समोरची वॉटर क्रॉसिंग येत जातील तसं तसं पाण्याची लेवल पण वाढत जाते. पहिल्या याच्यामध्ये पाणी कमी होतं, इथं थोडं जास्त आहे, आणि याच्या समोरचा जो आहे तो अजून जास्त आहे, जिथे की डायरेक्ट ब्रिजच बनवलेला आहे. सो ही पेज आहे ते डायरेक्ट चालता बोलता स्लिप होऊन गेले. स्लिपरी, बहुत बहुत स्लिपरी. चलो चलो चलो. त्यांना सांगत होतो यांना मी की व्यवस्थित जा, आत्ताच एक जण पडला. किती वेळ लागेल अजून? 1.5 तास. 1.5 तास का? सो खूप हळूहळू जातोय आपण. किती सुंदर आहे वातावरण. कुणीतरी इथे माशा पकडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची काडी असते ना मासेमारीची, त्याने. काय सुंदर व्ह्यू आहे. असं वाटतंय की निसर्गानं काहीतरी पेंटिंग केली इथे. आणि हे जे दिसत आहेत ना धबधबे, हे वाहते धबधबे आहेत. असं वाटतंय की ते एकदम स्थिर आहेत. जागोजागी ज्या झोपड्या आहेत त्या बंद होत्या, कारण लॉकडाऊनमुळं आता पर्यटकांना इथं अलाउड नाही. पाण्यात
शूज ओले होतील का याची थोडीसुद्धा चिंता नाही केली, पण खूप छान वाटत होतं. मी होईल तेवढं जो आहे नेचरचा जसा आहे तसा आवाज ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, सो दॅट तुम्हाला एकदम तिथला फील येईल असं. सुंदर जागा आहे, टेंट वेंट लावण्यासाठी मस्त जागा आहे. आणि आता पाऊस पण यायला लागला आहे. बाकीची सगळी मंडळी पुढं गेली आहे, मी एकटाच मागं राहिलो आहे, त्यामुळं घाईघाईमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो. जंगल, घनदाट जंगल. खूप पाऊस येतो आहे आणि बॅग आता टाकावं लागणार आहे फास्ट, क्विक 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 क्विक. बॅगला रेन कवर असेल ना तर खूप फायदा होतो. अचानकच पाऊस सुरू झाला एकदम जोरात आणि बॅग वॉटरप्रूफ नसल्यामुळे मला बॅग आतमध्ये टाकून वरतून रेनकोट घालावा लागला. थँक्स टू माय कलीग फॉर रेनकोट. कॅमेऱ्याला एक कवर टाकून दिली नॉर्मल दिवसातून. जस्ट लिसन, वाव. असं ऐकायला निसर्गाचं सानिध्य तिला हवं. जागोजागी असे दोन तीन ठिकाणी बोर्ड लावलेले होते. फायनली फायनली काहीच थोडा डाऊट येत होता रस्ता बरोबर आहे की नाही, बट अंदाजे अंदाजे आलं. मी एकटाच पाठीमागे राहिलो होतो, त्यामुळं रस्त्याची थोडीशी चिंता. अमेझिंग, अजून काही बरंच दूर आहे आणि हे इकडं समोर आहे ना धबधबा आहे, घेऊ पुढे गेल्यावर बघू. मला असं वाटलं की खूपच जवळ आहे आणि अजून बराच दूर आहे इथे. तर आता इथे जो आहे तर तो एक वॉटर क्रॉसिंगसाठी येतो का? फोटो काढू का? फोटो काढत का? तुम्ही येता का? चला काका म्हणतायत ते पण येतात आपल्यासोबत. काकांनी ब्रिज बांधलाय, वा काका. मी शाळेत असताना ना असाच एक रस्ता होता तर तिथं आम्हाला जाताना अडचणी यायची, तर आम्ही असा छोटासा ब्रिज बनवला होता. तो ब्रिज कसा होता माहिती का? दगडांचा होता, असे दगड. हां, सो हे खूपच सुंदर बनवलंय तुम्ही एकदम. वा, काम अजून चालू आहे. अच्छा, काम चालू आहे अजून. अरे वा, खूपच नाही नाही खूप सुंदर. हां, या साईडला ना वरती. ठीक आहे, चालेल. माझ्या ग्रुपने जे ते यांना थँक्यू काका 200 rupees दिले होते. सो काकांनी ब्रिज बांधलाय या वयामध्ये आहे ना, म्हणजे ठरवलं तुम्ही तो वय कोणतंही असो तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद येतो तो करा बिंदास्त. सो त्यांच्या एका छोट्याशा कामामुळं किती लोकांना इथं त्याचा फायदा होतो आहे, कारण ह्या पाण्यातून जायचं म्हणलं तर खूप अवघड आहे. जसं जसं आपण धबधब्याच्या जवळ येऊन माय गॉड, कुछ लगे पहुंच गए होंगे और थक गए सब. चलो लेट्स गो. हाँ, हम दिख गए ना भाई. देवकुंड धबधबा तीसरा बोर्ड है, इथून रस्ता है समोर. चालल्यामुळं घाम आणि बाहेरून थंड हवा एकदम मस्त वाटते, त्यामुळे
बस 5 मिनट आ। सगळ्या अशा कानातून दुप्पट निघल्यासारखं होतं आहे, कारण थंड आणि गरम घाम येतो आहे ना, त्यामुळं मित्रांनो सांगितलं होतं ना नॉर्मल ट्रिक आहे, पण हा जे एवढा पण सोपा नाही आहे, कारण थोडा लंबा असल्यामुळं वेळ लागतो आणि दम येतो। देवकुंड फक्त 1 मिनिटाच्या दुरीवरती, लेट्स गो। सो ॲक्च्युली 1 मिनिट नाही आहे, इथून अजून 5-10 मिनटं दूर होतं ना धबधबा, खूप मोठा असल्यामुळे आवाज खूप दूरपर्यंत येत होता। निसर्गाच्या शांततेचा भंग करू नये, पण थोडा तर आवाज काढावासा वाटतोच। 1 मिनिट नाही, 10 मिनिट आहे अजून। सी दॅट, दिसतोय का? हा जो आहे हा देवकुंड वॉटरफॉल नाही, याच्या बाजूला एक अजून वॉटरफॉल आहे, त्याचं पाणी। सो गलत रस्ता नाही आहे, दोन जगह असे बी रस्ते आहे, चलो चलते। ॲक्च्युली याच रस्त्याने आम्ही समोर जायला पाहिजे होतं, पण ते एक जण जो समोरचा होता त्यांनी रस्ता नाही म्हणून रिटर्न आला। हा जो आहे हा खूपच उंचावरून पाणी पडत होतं आणि खूपच सुंदर दिसत होता। देवकुंड जो आहे त्याच्या खाली आहे थोडं। आजा आजा आजा, वा। सो ये जो है लास्ट पॅच आहे, यहाँ पे आपका गलती हो सकता है, ये रास्ता जो है यहाँ से नहीं जाना। सो मी चुकीचं सांगितलं, जो है नीचे लेफ्ट साइडने जायला पाहिजे होतं, आम्ही राईट साइडने निघालो इथून। सो राईट साईडनं यामुळं रस्ता बरोबर नाही, कारण आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पाण्याचा फ्लो खूपच जास्त होता, आणि पाण्याचा फ्लो जास्त असेल तर लेफ्ट साईडनं रस्ता जो आहे तो जास्त सोयीस्कर आहे। सुंदर दिसतोय हा व्ह्यू। सो ग्रुप असेल तर एकमेकांना हात देत जर चेन करून गेले तर एकदम इझी जाता इथून। सो हे सगळेजण समोर गेले होते तर मी पाठीमागून थोडं ॲडजस्ट करत इकडे तिकडे करत गेलो। सी दिस व्ह्यू, वाव, अमेझिंग। सो पाण्याचा फ्लो खूप जास्त असल्यामुळं आहे ना मला इथून चालायला खूप अवघड जात होतं। सो बऱ्याच ठिकाणी दगडांचा आधार घेत त्याच्यावरती बसून रस्ता क्रॉस करावा लागत होता। सो मला लहानपणची आठवण झाली, एकदा शाळेत जाताना असंच नदीला मांडे इतकाला पाणी आलं होतं, हे पाणी पण खूप टोंगळ्याच्या वरती मांड्यापर्यंत पाणी आहे काही काही ठिकाणी। सो भीती खूप जास्त नव्हती, पण स्लीप वगैरे झालं तर थोडं खरचटण्याची भीती नक्कीच होती,
तिथं मी जरा जास्तच घाबरल्यासारखं झालं होतं. सो त्यामुळं मी डाव्या बाजूनं जायचं ठरवलं. कारण इथून पाण्याचा फ्लो खूप जास्त होता आणि जम्प करण्यासाठी स्लिपरी होती, त्याच्यामुळे मी जम्प नाही केले तिथून. आणि हळूहळू मी जे आहे डाव्या साईडनं समोरसमोर येत होतो. मला असं वाटलं की या पानांमधून या झाडांमधून एक रस्ता असेल, पण समोरून पण रस्ता नव्हता. परत रिटर्न आलो, कॅमेरा बंद केला, रोड क्रॉस केला आणि नंतर परत कॅमेरा सुरू केला इथून. सो फायनली क्रॉस करून इथून निघालो. पावसाळ्यामध्ये खूप जास्त जर पाऊस असेल तर हे बंद करतात धबधबा. मी माझ्या पॉकेटमधला पॉवर बँक चेक करत होतो, कारण मध्येच एकदा पाय स्लिप होऊन मी पाण्यात बरंच कमरेत खाली गेलो होतो. आणि वाव, सी दॅट ब्युटी. थोडासा श्वास होल्ड करून ठेवा. किती सुंदर आहे ना. पाण्याचे फवारे इतके जास्त होते धबधब्याचे, कॅमेऱ्यावरती पूर्ण फॉग तयार झाला होता. वाव, खरंच खूपच सुंदर आहे हा. बघ, हे थोडीशी लेन्स ऑफ केली आणि परत शूट. ॲक्च्युली कॅमेरा जो आहे तो थोडा साधारण आहे, त्यामुळं जर व्ह्यू हे एवढे खास नाही आले, बट तुम्ही नुसता व्हिडिओ बघून वाईब्स घेऊ शकता. इथं धबधब्याच्या पाठीमागे एक मंदिर होतं आणि इथं जे आहे ना पूर्ण व्हायब्रेशन जाणवत होते असे ह्या पाण्याच्या प्रेशरमुळे. कारण ही जी पाठीमागची जागा आहे मी इथं उभा होतो आणि इथे पूर्ण असं जाणवत होतं. सो त्याच्यानंतर कॅमेरा ठेवून दिला आणि मित्रांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. फुल मस्ती स्विम वगैरे केलं इथं थोडा वेळ. पाठीमागं एक दोरी लावलेली आहे, ज्या दोरीच्या आतमध्ये तुम्हाला जाता येत नाही, कारण तिथून पलीकडे जी आहे तर धबधब्यामुळे खाली जी खोली आहे ती खूप जास्त झालेली आहे. मस्त चिल केलं एकदम आणि किती नीत शार आहे आणि तो वरतून कोसळणारा धबधबा. सेकंदा सेकंदाला पाणी चेंज होत आहे इथं. मित्रांनो, अशा ठिकाणी ना तुमच्या बॉटल्स कॅरी बॅग वगैरे काही न ठेवता सोबत घेऊन येत जा. सो या इथून जो आहे वॉटरफॉलच्या राईट साईडनं रस्ता आहे, ज्या रस्त्याने वरतून इथून जाता येतं. लेफ्ट साईडनं जो रस्ता आहे तिथं पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो, त्यामुळे आपण राईट साईडनं जातोय आता. सो रिटर्न येताना राईट साईडने निघालो, डाव्या बाजूने गेलो नाही, कारण तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं. येताना समोर निघालो. सो वरती हात देत जात होतो आम्ही या ब्रिजवरून. सो समोर आल्यानंतर एक दीड तासानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला. पाणी संपलं होतं म्हणून हे छोट्या छोट्या झरण्यांचं जे आहे ते इथून बॉटल भरून घेतली. हे जर सवय नसेल तर हे पाणी नाही पिलं तरी चालेल, कारण बीमार पडण्याची शक्यता असते. मला सवय असल्यामुळं काही नाही वाटतं. आपण इथं थांबलोय आता, देवकुंड वॉटरफॉलपासून येऊन जवळपास एक तास झालाय. आवाज एवढा येत नसेल कारण पाण्याचा आवाज खूप जास्त आहे.
थोडंसं पाय गळून आलं होतं, त्यामुळे ते चेंज करतो. बाकी म्हणजे सो आपण धबधब्यापासून निघून आता थोडा वेळ झाला आहे, रिटर्न रस्त्यावरून येतो आहे. रिटर्न येताना खूपच रिलॅक्स आणि चिल वाटत होतं. त्या पाण्यामध्ये जेव्हा स्विम केलं तेव्हा भारी वाटत होतं एकदम. फायनली आपण आलो इथं रिटर्न. सो फायनली जो फर्स्ट बोर्ड होता त्या फर्स्ट पार्किंगमध्ये इथं पोहोचलो. इथून या गावातून निघालो इथून आणि जिथे यांनी ब्रेकफास्ट केला होता तिथे परत येऊन थांबलो. खूप मस्ती चालू होती इथे. मस्त गरम गरम चहा बनवला काकांनी. चहाचा जो स्मेल होता तो खूपच भारी होता एकदम. आणि या वातावरणामध्ये पावसामध्ये हा चहा पिणं म्हणजे खरंच काहीतरी एखादी पर्वणीच आहे. जे चाय लवर आहेत त्यांच्यासाठी तर हे तर स्वर्ग सुखच आहे. जसं जबरदस्त सर्वांसाठी चहा बनवला एकदम भारी वाटला. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब.